नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जी रेडीमेड फ्रॉक असते किंवा ड्रेस असतं, त्या ड्रेसला किंवा फ्रॉकला आपली जी भाई तयार असते म्हणजे त्याच्यासोबत देतात, त्यांनी इथं लावलेलं नाही आहे, मग ज्यांना पाहिजे असेल ते लावतात, नको असेल ते ठेवतात, ते कसं लावायचं आणि ही मेघाबाई कसं लावायचं बघूयात आपण। चौकणी कपडा तिने दिलेला आहे, आपण कट करून त्याची मेघाबाई कशी बनवायची तेही दाखवणार आहे आणि त्याचबरोबर रेडीमेड फ्रॉकवरती बाही कसं जोडायची ते सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। आता बघा, आपण इथं थोडं दोन्ही साईडनं उकलून घेतलेलं आहे कारण आपल्याला बाही जॉईंट करून नंतर फिटिंग करायचं आहे। त्यासाठी आपण काय करायचं, उकलून घ्यायचं म्हणजे आपल्याला बाही जोडता येते। हे इथं जॉईंट असतं, असं बाही लावायला येत नाही, ओढल्यासारखं होतं, त्यामुळं काय करायचं हे उकलून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण बाही जोडून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला मी उकलून घेतलेलं आहे। आता बघा, याच्यावरती जाळी आहे तरी पण त्यांना स्लीव्स लावायचे आहे। आता ह्याच्या अगोदर आपण लावायचं कसं बघू, त्याच्या अगोदर आपण काय करूयात, जी मेघाबाई आहे ना आपण ते कसं कट करायचं ते बघूयात। आता बघा, इथं चौकोनी जाळी आहे ही, अशा पद्धतीनं दिलेलं आहे। आता आपण हे डबल लावायचं आहे, जी जाळी जी आहे ना ते आपण डबल लावणार आहोत। आता काय करायचं, मेगा स्लीव्स कशी तयार करायची ते अगोदर बघूयात आपण ह्यापासून। आता बघा, हा डबल चौकोन आपला तयार आहे। आता हे डबल करून घ्यायचं आणि डबल केल्याच्या नंतर आपण आणखीन एक वेळेस फोल्ड करायचं आणि हे असं ठेवून घ्यायचं, म्हणजे इकडल्या साईडला आपल्या ही बंद पूर्ण बाजू बंद आहे, म्हणजे चारही भाग बंद आहेत आणि इकडं हा बंद भाग आहे, हा बंद भाग आहे आणि आतमध्ये फोल्ड भाग आहे, म्हणजे चार पदर। आता आपण कसं म्हणजे माप कसं घ्यायचं तेही बघूयात। आता आपण अगोदर त्याचं माप घ्यायचं, आपल्याला किती इंचाची भाई पाहिजे आहे ते बघायचं। आपल्याला इथं 4 इंचाची भाई पाहिजे आहे तर 3.5 इंचाची पाहिजे आहे। आपण 4 इंच शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे इथं आपण 4 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं, तुम्ही नाही घेतलं तरी पण चालतं आहे, पण घेतल्यानंतर व्यवस्थित आकार येतो। 1.5 इंच घ्यायचं, नसेल घेतलं तरी पण इथपर्यंत जरी आकार दिला तर चालतं आहे। आता आपण इथपासून असा आकार इथपर्यंत देते यायचं असं गोलाकारमध्ये, आणि ह्याला डबल आकार नसतो, मेगा स्लीव्सला एकच आकार असतो। इथून आपण याला असा 1.5 इंचापर्यंत आकार देऊन घ्यायचा आणि आता हे असंच गोलाकारमध्ये कट करायचं। आपण ब्लाऊजसाठी पण मेगा स्लीव्स कशी कट करायची तेही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे। बघा, आपली एकदम बाही अशी तयार आहे, दोन्ही बाह्या बघा तयार आहेत आपल्या। अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजसाठीही तयार करून घेऊ शकता। आता आपण दोन आहे ते वेगळे करून घेऊयात आणि याला समोरच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जाळी व्यवस्थित एकमेकावरती बसावी। याच्यासाठी काय करायचं, अगोदर ह्या साईडला दोन्हीला पण आपण शिलाई मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट असं आपलं बसत असतं, एकमेकावरती दोन्ही भाग बसतात। आणि असं ड्रेसला किंवा फ्रॉकला रेडीमेडला जे म्हणजे आपण मेगा स्लीव्स लावतो ते खूप छान दिसतं, त्यामुळं आपण असे मेगा स्लीव्स बनवून, कारण तो कपडा दिलेला असतो त्यांनी, आपण आपल्या पद्धतीनं त्याला भाईला आकार द्यायचा असतो। आणि लहान मुलींचा फ्रॉक असल्यामुळे ते खूपच छान दिसतं मेगा स्लीव्स। इथं मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं मेगा स्लीव्सला आकार कसा द्यायचा ते सांगितलेलं आहे। आता बघा, हे दोन्ही तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचा मध्य काढून घ्यायचा आणि ह्याला आकार एकच असतो, डबल आकार मेगा स्लीव्सला द्यायचा नाही अजिबात, कारण डबल आकार दिला ना ते आपली सिंपल भाई होऊन जाते, त्यामुळं एकच आकार द्यायचा असतो। मी आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही तर आपण सेंटर काढून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी असं खडून मार्क करून घ्यायचं दोन्हीला पण।
आता खोडून मार्क करून घेतल्यानंतर आता काय करायचं आपली फ्रॉक घ्यायची आणि बघा अशा पद्धतीने फ्रॉक ठेवून घ्यायची आणि आता आपण इथून बाई पुरते का बघूयात अगोदर आणि मग जोडायला सुरुवात करूयात मी कुठल्याही आता आपण नेहमी काय करत असतो हे असं लावून परत बाई सुलट करत असतो म्हणजे सरळ कपड्यावरती आपल्या उलटी बाई ठेवून आपण जोडत असतो पण ह्यामध्ये तसं करायचं नाही आपण ही जी बाई आहे ती आपण इथं असं लावत असतो म्हणजे खालच्या साईडनी ही बाई घेत असतो म्हणजे जो हाताने पायपिंगचं फिनिशिंग दिलेलं आहे ना ते फिनिशिंग बाहेरच्याच बाजून राहतं आपण काय करतो हे मी ब्लाऊजला इथून बाई लावतो ना असं फोल्ड करतो हे जर केलं तर आतमध्ये जातं हे मग त्याच्यासाठी काय करायचं आपण बाई कपडा जो आहे बाईचा किंवा ड्रेसचा किंवा फ्रॉकचा असा ठेवायचा आणि त्याच्या खालच्या बाजूने जी आपण स्लीव्स तयार करून घेतलेली आहे ना ती याच्या खाली घालून घ्यायची अशी अशा पद्धतीनं आणि शिलाई मार्जन पाव इंचाचं किंवा अर्धा इंचाचं आपण अर्धा इंच घेतलेलं आहे तर आपण अर्धा इंचाचं शिलाई मार्जन आत घ्यायचं अशा पद्धतीनं आपण बाई आपली किती आहे ते बघून घ्यायचं म्हणजे आपल्याला बघा कमी जास्ती असते बाई जास्तही असते एखाद्या वेळेस आणि कमीही असू शकते इथे थोडीशी जास्त आहे तर आपण इकडं थोडंसं एक्स्ट्रा सोडायचं आणि मग नंतर लावायला सुरुवात करायची म्हणजे आपल्याला परफेक्ट असा आकारही येतो आणि आता इथं दाखवल्याप्रमाणे हे असं इथं ठेवायचं थोडंसं अंतर बाहेर सोडूया आपण कारण थोडंसं एक्स्ट्रा आहे ही पद्धत वापरायची तुम्ही बाई जोडताना आणि एकदम गोल आहे मेगा स्लीव्स असल्यामुळं व्यवस्थित जोडून घ्यायचं काय होतं आपण ब्लाऊजला लावल्यासारखं लावतो आणि जो पायपिंगचा असतो किंवा इथं डिझाईन असते ते आतल्या बाजूने जाते त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही लावून घ्यायचं आहे जो ही जी आपली पायपिंग आहे त्यावरतीच आपली शिलाई आली पाहिजे म्हणजे जे फोल्ड करून त्यांनी शिलाई दिलेली आहे ना त्यावरतीच आपली शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीनं आपण शिलाई मारायची म्हणजे डबल शिलाई दिसली नाही पाहिजे त्या शिलाईवरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपलं परफेक्ट असं आकार येतो शिलाईचा आता बघा बरोबर आपला सेंटर इथं आपल्या शोल्डरपाशी आलेला आहे आपण ज्या ठिकाणी कट मारून घेतलेला आहे ना ते थोडं अंतर तिकडे सोडल्यामुळं त्यासाठी आपण अगोदर बाई जोडून बघायची म्हणजे किती कमी जास्त आहे त्याप्रमाणे आपण सोडायचं आणि जोडायचं म्हणजे परफेक्ट असं आपलं येतं मध्य ही समोर येतो शोल्डरच्या बघा छान अशी एकदम व्यवस्थित बघू शकता तुम्ही स्लीव्स जोडून तयार आहे आपण यावरतीच शिलाई पण मारलेली आहे इकडं तिकडं शिलाई येऊ द्यायची नाही कारण ही फिनिशिंग जाते त्यामुळं आपण जी त्यांनी ती मारलेली असते अगोदर शिलाई करताना त्यावरतीच आपण शिलाई मारून घ्यायचं आहे आणि आपला आकारही व्यवस्थित आलेला आहे आणि बाई आपली एकदम छान आलेली आहे आता आपण ह्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची डबल शिलाई मारल्यामुळं कपडा आपला इकडे इकडे अजिबात सरकत नाही परफेक्ट असं फिनिशिंग येते त्याला आणि शिवत असताना खालचा कपडा असा आता आपण बाई जोडत असताना जो आपला फ्रॉकचा भाग आहे तो एका हाताने सरकावत सरकावत शिलाई मारत जायचं म्हणजे कपडा गोळा होत नाही आणि परत आतमधला भाग इकडे येत नाही त्याच्यासाठी काय करायचं आपण कारण ही तयार फ्रॉक आहे कपडा आतमध्ये येऊ शकतो शिलाईमध्ये त्याच्यासाठी एका हाताने इकडच्या हा कपडा इकडे सरकावून आपण याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई एकदम त्याच शिलाईवरती जी पहिल्याची शिलाई आहे ना त्या शिलाईवरतीच आपण शिलाई येऊ द्यायची म्हणजे व्यवस्थित दिसतं फिनिशिंग व्यवस्थित येते आणि डबल टिप ही दिसत नाही बघू शकता तुम्ही ते छान असा आपला भाईचा आकार आलेला आहे एकदम परफेक्ट असा आता आपण इकडच्या साईडची पण लावून घेऊयात आणि त्याच्यानंतर फिटिंग करून घ्यायचं
हीच पद्धत वापरायची. आता बघा असं ठेवायचं हा फ्रॉक. आणि थोडंसं किंचितचं अंतर आपण सोडून द्यायचं म्हणजे आपल्याला जोडता येतं व्यवस्थित, म्हणजे आपल्या सेंटर बरोबर येतो, कारण एक्स्ट्रा आहे थोडं. आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं, जास्त ठेवायचं नाही. आता बघा थोडंसं जे आहे ते आपण त्या शिलाईवरतीच आपण शिलाई मारून घ्यायची. एक हाताने कपडा जो आपला आहे तो सरकावर जायचं आणि शिलाई मारायची. जोडताना भाई जी आहे ती इकडल्या साईडला करून घ्यायची आणि मग लावायची, कारण ही मेगा स्लीव्स असल्यामुळं गोल असते आणि तयार फ्रॉक असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो. आपण याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण फिटिंग करून घ्यायची. बघा किती सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला रेडीमेड फ्रॉकला मेगा स्लीव्स तयार पण कशी करायची तेही सांगितलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. काय होतं आपण व्हिडिओ बघतो पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. चॅनलवरती मी माझ्या ब्लाऊजसाठी पण मेगा स्लीव्स कशी करायची तेही सांगितलेलं आहे. तुम्ही हीच पद्धत ड्रेससाठी पण वापरू शकता मेगा स्लीव्सची, आणि रेडीमेड ड्रेसला कुठल्याही तुम्ही अशा पद्धतीनं भाई जोडून घेऊ शकता. आता बघा हे तयार झालेलं आहे. आता आपण इथं उलटं करून एक शिलाई मारून घेते मी. अशाच पद्धतीनं तुम्ही कुठलेही असू द्या, म्हणजे रेडीमेड ड्रेस फ्रॉक कुठलीही असू द्या, ब्लाऊजही असतात रेडीमेड, त्याच्यासाठी पण तुम्ही हीच पद्धत वापरून ह्याला बाह्य एकदम व्यवस्थित पद्धतीने लावू शकता. आणि तेही एकदम व्यवस्थित बघा छान आलेलं आहे गोल आकमध्ये दोन्ही साईडचं बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.